कोपरगाव येथील संजीवनी कारखान्याचे सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना असे नामकरण करण्याचा एकमुखी ठराव सर्व सभासद शेतकरी आजी माजी संचालक यांनी सोमवारी टाळ्यांच्या गजरात मंजूर केला आहे. महाराष्ट्र राज्याचे नितीन गडकरी हे केंद्रात जलसंपदा मंत्री यांनी तुटीच्या ऊर्ध्व गोदावरी खोऱ्यात पाणी वाढवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करून पाणी प्रश्न सोडवण्याची ठाम ग्वाही दिल्याची माहिती अध्यक्ष विपिन कोल्हे यांनी या सभेत बोलताना दिली आहे. संजीवनी कारखान्याची 55वी वार्षिक सर्वसाधारण सभा सोमवारी कार्यस्थळावर पार पडली, त्याप्रसंगी कोल्हे बोलत होते. याप्रसंगी माजी मंत्री शंकरराव कोल्हे, आमदार स्नेहलता कोल्हे, कोपरगाव औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष विवेक कोल्हे, कर्मवीर काळे कारखान्याचे संचालक व माजी नगराध्यक्ष पद्मकांत कुदळे, तालुका अध्यक्ष शरद थोरात यांच्यासह सर्व आजी माजी संचालक, विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आदी उपस्थित होते. प्रारंभी कार्यकारी संचालक जीवाजीराव मोहिते, बाळासाहेब शिंदे यांनी उपस्थितांचं स्वागत केलं आहे. मागील सभेचा इतिवृत्तांत सरव्यवस्थापक शिवाजी दिवटे यांनी वाचला, तर सर्व विषय टाळ्यांच्या गजरात मंजूरही करण्यात आलेत. माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांना आबासाहेब वीर सामाजिक पुरस्कार मिळाल्याबद्दल सभासद शेतकरी व संचालक मंडळाच्या वतीनं, तर संजीवनी एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष नितीन कोल्हे यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला आहे. सर्वाधिक ऊस उत्पादन घेणारे सभासद उषादेवी रायभांचिने, पांडुरंग लहाणू दराडे, सोपानदादा बगाटे, दत्तू रघुनाथ दराडे यांचा, तसेच ऊस उत्पादन वाढीसाठी सभासद शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून कारखान्याच्या वतीनं सुरू करण्यात आलेल्या विविध ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा 50,000 व 21,000 रुपये बक्षीस देऊन अध्यक्ष विपिन कोल्हे यांच्या हस्ते सत्कारही करण्यात आलाय. तर अहवाल सालात दिवंगत झालेल्या सभासदांना श्रद्धांजली देखील इथे अर्पण करण्यात आली आहे. याप्रसंगी विपिन कोल्हे पुढे म्हणालेत की शेतकऱ्यांना हक्काचं पाठपाणी मिळावं म्हणून संजीवनी कारखाना सभासद शेतकऱ्यांच्या वतीनं सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्तींना भेटून 2 स्वतंत्र याचिका दाखल केल्या आहेत. शेतकऱ्यांच्या बाजूनं कायद्याची लढाई लढावी लागली. गेल्या 40 वर्षांपासूनच ज्येष्ठ नेते माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांच्या हक्काच्या पाणी प्रश्नांसाठी समुद्राला वाहून जाणारे पाणी पूर्वेकडून वळवावे म्हणून लढा सुरू आहे. मध्यंतरी 10 वर्षांच्या कालखंडात वेगळे लोकप्रतिनिधी आल्यानं हा प्रश्न तडीस जाऊ शकला नाही. पाठपाण्याची सद्यस्थिती काय त्या ठिकाणी आहे? कारण की ज्यावेळेस गेलो या सगळ्या तालुक्यातल्या सगळ्या प्रश्नांच्या संदर्भामध्ये, पण निळवंडेपासून तर आपले सगळे गोदावरी उजवा डावा असेल, पालखेड असेल किंवा एक्सप्रेस कॅनल असेल, या पाचही कॅनलच्या संदर्भामध्ये माननीय गडकरी साहेबांना आम्ही त्या ठिकाणी निवेदन दिले की प्रामुख्याने या सगळ्या 100 वर्ष गोदावरी उजवा डावा कॅनल आहे. निळवंडेचं इथं साई संस्थांनी पैसे दिले, पण बाकीचे पैसे आपल्याला केंद्राकडून त्या ठिकाणी पाहिजे म्हणून ते सुद्धा आपण त्या ठिकाणी सांगितले. हे सांगण्याचं कारण की आपल्याला ज्यावेळेस कुठेतरी आपल्या विचाराचं त्या ठिकाणी मंत्री त्या ठिकाणी पाहायला मिळतो, त्याच्याकडून आपल्याला निश्चित अपेक्षा वाढलेल्या असतात आणि त्या दृष्टीने आमच्या सुद्धा अपेक्षा वाढलेल्या की गडकरी साहेब हे सगळं काम आपल्यासाठी करतील. म्हणून या सगळ्या अडचणीमध्ये आपण पाहतो की या वर्षीची परिस्थिती बरी आहे, आपली पाऊस बरा झालेला आहे आणि ऊस सुद्धा आपल्याला सगळ्यांना चांगल्या पद्धतीने लोकांना वाटत, बऱ्याच लोकांना वाटतं, कोणाला वाटायचं की बघ संजीवनीचं पेमेंट होईल का नाही होईल असे बरेच आपले हितचिंतक होते की ज्यांना वाटायचं की पेमेंट होईल का नाही. अरे बाबांना तुम्हाला पुरून उरेल एवढी संजीवनीमध्ये ताकद आहे एवढं मी तुम्हाला सांगतो. आणि आमच्या सगळ्या सभासदांच्या आशीर्वादाने, ज्येष्ठ नेते आदरणीय कोल्हे साहेब यांच्या आशीर्वादाने ही स्थिती माझ्या कालखंडामध्ये आज उद्भवली असं नाही. आज 26 कोटीचा तोटा होता 2000 माझ्या ते 6-7 सुद्धा असाच पद्धतीचा तोटा जवळजवळ 25 कोटी रुपये तोटा झालेला होता. त्यावेळेस सुद्धा तो तोटा मी एमटीने भरून काढला आणि मी तुम्हाला खात्री देतो पुढच्या 2-3 वर्षांमध्ये आपण हे सगळा तोटा भरून काढल्याशिवाय राहणार नाही. याप्रसंगी आमदार स्नेहलता कोल्हे या सभेसाठी आवर्जून उपस्थित राहिल्या होत्या. त्या म्हणाल्या की केंद्र व राज्यस्तरावर कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे विविध प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी केंद्राबरोबरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्वच मंत्री यांचे सहकार्य मिळत असल्यानेच सुमारे 200 कोटी रुपयांचा निधी आणून प्रलंबित कामे मार्गी लावली आहेत. मी जरी सरकारमध्ये असले तरी शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी मी तुमच्याबरोबरच आहे. आपल्या मतदारसंघात शेतकरी संपाला वेगळे वळण लागून इतर अपप्रवृत्तींनी शेतकऱ्यांच्या हातातून हा संप निसटला होता, म्हणून संप मिटवण्याच्या प्रक्रियेत मुख्यमंत्री फडणवीस यांच्या समवेतच बैठकीत मी उपस्थित होते. कितीही टीका टिपण्या झाल्या तरी शेतकऱ्यांसाठी मी काम करतच राहील. कोपरगाव मतदारसंघात मी आदरणीय कोल्हे साहेबांच्या आशीर्वादाने, माननीय विधीज्ञांच्या मार्गदर्शनाखाली
कोपरगावचे पाटप्राणी प्रश्न असेल, फळबागाचे अनुदान असेल, ऊस पिकासाठी ठिबक योजना असतील, रस्ते अनेक रखडलेले प्रश्न असतील ते मार्गी लावण्याचा सातत्याने प्रयत्न करत असते. त्यामध्ये प्रामुख्याने सन 2016-17 या अर्थसंकल्पीय वर्षात कोपरगाव विधानसभा मतदारसंघासाठी आमदार निधी व शासन स्तरावर पाठपुरावा करत असलेल्या प्रमुख कामांचा तपशील या निमित्ताने मी आपल्या समोर देत आहे. खरं तर माझा राजकीय क्षेत्र माझं नाही, ते आदरणीय दादांचं साहेबांचं, त्यांनी खूप मोठं योगदान या क्षेत्रात दिलेलं आहे. माझा प्रवास हा महिला मंडळ टू विधिमंडळ झाला, त्यात तुमचा सगळ्यांचा खूप मोठा वाटा आहे. आपल्या पक्षाचेच नाही तर इतर सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांनी खूप मोठ्या विश्वासाने मोठ्या मताधिक्याने मला त्या पदावर पाठवलं. राजकीय अनुभव जरी कमी असता, प्रशासकीय अनुभव जरी कमी असता, तरी आदरणीय साहेबांनी जसं खूप मेहनत खूप या क्षेत्रात घेऊन प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला, तशी कष्ट करून मेहनत घेऊन हे प्रश्न मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करण्याचा माझा सातत्याने प्रयत्न असतो. शेवटी उपाध्यक्ष शिवाजीराव वक्ते यांनी आभार मानलेत, तर तहसीलदार किशोर कदम व विविध खात्याचे शासकीय अधिकारीही यावेळी उपस्थित होते. पोलीस निरीक्षक सुरेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली चोख बंदोबस्त देखील ठेवण्यात आला होता. न्यूज रिपोर्टर युसुफ रंगरेज, S9 मीडिया, कोपरगाव.